आज अपन नवीन प्रकरण मैथमेटिक्स पार्ट टू ज्योमेट्री कंस्ट्रक्शन अत्यंत महत्त्वाचं सोपं आणि पूर्ण मार्क मिळवून देणारं हे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये सुरुवात आपण ही अगदी बेसिक रचनेपासून करणार आहोत. बेसिक कंस्ट्रक्शन म्हणजे काय तर आतापर्यंत आपण इयत्ता दहावीत येण्यापूर्वी जेवढ्या रचना पाहिलेल्या आहेत त्यातल्या ज्या बेसिक रचना आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण ड्रॉ अ सेगमेंट पी क्यू 5.5 सेंटीमीटर. फर्स्ट ड्रॉ पॉइंट पी, टेक पॉइंट क्यू. डिस्टेंस बिटवीन देम इज 5.5 सेंटीमीटर. दिस इज द सेगमेंट. पहा पट्टीच्या साह्याने आपण इथं शून्यावरती खूण केली, इकडे 5.5 वरती खूण केली. 5.5 लेंथ असणारा पी क्यू सेगमेंट आपण काढला. Then draw a circle of a radius 3.5 centimeter. Take a center of the circle O from this compass. Take a distance, this point and these are the two points. This distance between them, these two points, by the scale, take by the scale, how many? 3.5 centimeter. या पद्धतीने 3.5 सेंटीमीटर अंतर घ्या. पॉइंट ओ वरती ठेवा हा आणि पेन्सिलच्या पॉइंटने ड्रॉ अ सर्कल and which radius O A is the radius. Length of radius is 3.5 centimeter. Then first draw point Q, which is the angle PQR. Q is the vertex. Q is the vertex of this angle. So draw the vertex Q. From Q, plot ray. Kiran kada. Which ray? QR. Take QR. Then याला कोण मापक म्हणतात बघा. याच्या साह्याने 65 ह्या कोणाचं 65 डिग्री इथं पी नाव. दे बी बिंदू घ्या. This is the vertex B. It is C बिंदू घ्या on the ray. कोण मापकाच्या साहाय्याने आता कोण मापकाच्या बाबतीत माहिती सांगतो पहा. तुमचा हा शून्य बिंदू पहा बरोबर. कोण मापकाची अशी रेषा असते ना ती च्या खाली बरोबर ही रेषा आली पाहिजे. ज्या बाजूला रेषा आहे या बाजूला रेषा काय आपल्या मग उजव्या हाताच्या बाजूने आता तो शून्य उजव्या बाजूचा शून्य हा इथं शून्य इथं डाव्या बाजूचा शून्य उजव्या बाजूच्या आतल्या बाजूच्या शून्यापासून मोजायला सुरुवात करायची. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 110 आणि इथं आलं किती 120. पहा आपण असं मोजत गेलो की पहिला आपण 120 पण आपण इथं गुण करतो त्यावेळेस कोण होतो खरा 60 मापाचा.
120 मापाचा कोन म्हणजे विषमकोन आणि त्याचे माप या पद्धतीने 90 पेक्षा जास्त आले पाहिजे हा 120 मापाचा कोन काढला ए बिंदू 120 मापाचा कोन काढला यानंतर आपण पाहणार आहोत पुढची रचना कंस्ट्रक्ट कंस्ट्रक्शन अब कंस्ट्रक्शन काय करणार आहोत टू कंस्ट्रक्ट द परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ अ गिवन लाइन डी परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ गिवन लाइन गिवन लाइन सेगमेंट पहिला एग्जांपल ड्रॉ एबी 4.2 सेंटीमीटर एंड ड्रॉ परपेंडिकुलर बायसेक्टर सुरुवातीला 4.2 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा Draw the segment. पट्टीच्या साहाय्याने A बिंदू घेतला, B बिंदू घेतला. तुम्ही मोजून अंतर घ्यायचंय. अंदाजे नाही. 4.2 सेंटीमीटर अंतर घ्या. मी जर पट्टीवरचं 4.2 अंतर घेतलं तर तुम्हाला फळ्यावरचं काही दिसणार नाही. म्हणून आम्ही योग्य प्रमाणामध्ये या ठिकाणी अंतर घेतो. हे आहे 4.2 सेंटीमीटर. हे पोलादी टोके पहा ए बिंदूवर ठेवा अंदाजे निम्न अंतर हे आहे या दोन पेन्सिल आणि पोलादी टोकात निम्म्यापेक्षा जास्त याच्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरील बाजूला त्याच वेळेस खालील बाजूला कंस करायचा करते का पहा एकदा का कंपासचं पोलादी टोक ए बिंदूवर ठेवलं की वरील बाजूला खालील बाजूला कंस करायचा अंतर बदलायचं नाही असंच असं उचलायचे पोलादी टोक बी बिंदूवर ठेवायचे पहिल्या कंसाला छेदणारा अशा प्रकारचा हा दुसरा कंस काढला दिस इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू आर दिस इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू आर जॉइन दिस टू पॉइंट Draw the line passing through these two points. This is the perpendicular bisector of AB. नवल मापाचा कोन होतो समान दोन भागामध्ये रूपांतर होतो ही अत्यंत महत्त्वाची रचना आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागतो त्यानंतर पुढचा मुद्दा आहे टू कंस्ट्रक्ट दी एंगल बायसेक्टर बायसेक्टर ऑफ एनी गिवन एंगल बायसेक्टर ऑफ एनी गिवन एंगल कोणत्याही कोणाचा कोण दुभाजक आपल्याला काढता आला पाहिजे एक्झाम्पल आपण घेऊ Draw angle ABC is equal to 115 degree. Construct its bisector. Construct its
bisector. Then first draw angle ABC. Take a vertex B, then C. Take an angle 150 degree. Baha kon maapo kaisa dharla ko? 0 10 90 la le tar 110 ani 120 yancha madhe 115 115 maapacha apan A B C हा आपण कोण काढला 150 डिग्री कंपास घ्या कंपासचं टोला घेऊन बी बिंदूवर ठेवा अशा प्रकारचा कंस करा या कंसामध्ये अशा प्रकारचा पहिला कंस केल्यानंतर योग्य अंतरावरती पुन्हा टोलाची टोक एकदा या कंसावर ठेवा अंतर्भागामध्ये अशा प्रकारचा कंस करा हे अंतर बदलू नका हे कोलाजी तो या कंसाच्या छेदनबिंदूवर ठेवा दोन्ही कंस एकमेकाला छेदतात दैट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एंड पॉइंट ऑफ बी जॉइन दिस टू पॉइंट ड्रॉ दी रे दिस इज दी एंगल बायसेक्टर ऑफ एंगल एबीसी हा कोणाचा एंगल बायसेक्टर आहे कोणाचे दोन भागांमध्ये रूपांतर करणारा किरण आहे अशा पद्धतीचं एंगल बायसेक्टर तुम्हाला काढता आला पाहिजे ते अनदर कंस्ट्रक्शन इज कंस्ट्रक्ट द परपेंडिकुलर टू द लाइन एट गिवन पॉइंट टू कंस्ट्रक्ट the perpendicular to a line at a given point or in example here draw AB 9.7 cm take point P on it AP बरोबर 3.5 cm and A' P' B दरम्यानचा संबंध आपल्याला दिलेला आहे and draw the perpendicular from point P P बिंदू तो perpendicular लंब काढायचा first draw 9.7 cm cm this is length of AB 9.7 cm from A 3.5 cm take a point T 3.5 cm P is the between A and B we have given here P is the between A and B draw the perpendicular to the AB P बिंदूतून AB ला लंब काढा पहा दिस इज दी ओरिजिन टेक ओरिजिन P P बिंदूवरती कंपासचं टोला घेऊन ठेवा ड्रॉ दी टू आर दिस इज दी फर्स्ट आर अँड दिस इज सेकंड आर किती अंतर घ्यायचं आपण ठरवायचं पहिल्या आर वरती कंपासचं टोला घेऊन ठेवा पेशीचं टोक निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या वरील बाजूला कंस करा खाली बाजूला कंस करा
हे असं की असं अंतर पूर्ण बदलता उचला कंपाच पोलादी तो तिथे ठेवा पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस करा आणि त्यामधून जाणारी अशा प्रकारची रेषा काढा This is the perpendicular from the point P, P बिंदू 2, दिलेल्या बिंदू 2 अशा प्रकारचा आपण रेषाखंड काढू शकतो. Then, to construct the another construction, to construct the perpendicular to the line from a point to a line from the point P outside it रेषेच्या बाहेर सपोज दिस इज द लाइन हियर आता दिस इज द लाइन हियर देन पी इज द आउटसाइड ऑफ द लाइन रेषा हियर आहे रेषेच्या बाहेर पी बिंदू आहे त्या पी बिंदूतून या रेषेवरती लंब काढायचा आहे मग काय करायचं हे कंपास आहे कंपासचं पोलादी टोक इथे ठेवा आणि पेन्सिलच्या सहाय्याने या रेषेला दोन खुणा करा अशा प्रकारचे आर्क काढले आपण कंस काढले या कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या दोघांच्या मध्ये आणि अशा प्रकारचे पहा पहिला कंस केला रेषेच्या खाली दुसरा कंस केला रेषेच्या खाली छेदणारे कंस आले पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू आर्क एंड पॉइंट पी ड्रॉ द लाइन गिवन पासिंग थ्रू दैट पी एंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दिस इज द परपेंडिकुलर व्हिच गोइंग थ्रू द पॉइंट पी पी बिंदू मधून जाणारी ही अशा प्रकारची काय आहे लंब रेषा आहे हेही तुम्हाला काढायला पाहिजे पुन्हा एकदा पहा आपल्याला रेषेच्या बाहेर पी बिंदू दिला होता का नाही मग कंपासचं पोलादी टोक आपण पी बिंदूवर ठेवायचं आणि पेन्सिलच्या सहाय्याने अशा प्रकारचे खुणा करा रेषेला छेदणाऱ्या एकदा कंपासचं पोलादी टोक इथे ठेवा अशा प्रकारची खूण करा पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा हा छेदन बिंदू आणि पी बिंदू यामधून जाणारी रेषा काढा त्यानंतरचं कन्स्ट्रक्शन असं आहे तुम्हाला एखादा कोण दिलाय टू कंस्ट्रक्ट एन अँगल कॉन्ग्रुएंट टू द गिवन अँगल कंस्ट्रक्ट एन अँगल कॉन्ग्रुएंट टू द गिवन अँगल गिवन अँगल तुम्हाला एक कोण दिलेला आहे सपोज दिस इज द गिवन अँगल मोजायचा नाही सपोज ए बी सी इज द गिवन अँगल मोजून आपण काढायचा नाही न मोजता याच्याशी क्वाड्रंट म्हणजे एकरूप या कोणाशी एकरूप कोण काढत असताना तुम्हाला हा कोण गिवन आहे दिलेला आहे फर्स्ट ड्रॉ द रे क्यू आर देन टेक कंपास ड्रॉ द आर्क पासिंग थ्रू दिस टू आर कोणाच्या दोन भुजेमधून छेदणारा कंस काढा अंतर बदलू नका कंपासचा पोलादी टोक पी बिंदूवर ठेवा आणि अशा प्रकारचा कंस काढा या दोघांमधील अंतर मोजा क
कंपासचा पोलादी कोटी तो ठेवा या दोघांमध्ये अंतर दोन अशा प्रकारचा कंस करा पुन्हा पहा हे अंतर मोजा हे उचलायचे इथं ठेवायचे अशा प्रकारचा कंस करा त्या मधून जाणारी रेषा आणि तो बिंदू जोडा दिस इज द क्वाड्रंट अँगल गिवन अँगल आहे दिस इज या कोणाशी हा एकूण कोण या ठिकाणी आपला झालेला आहे त्यानंतर पुढची रचना आहे टू कंस्ट्रक्ट दी प्यालर टू कंस्ट्रक्ट दी प्यालर टू कंस्ट्रक्ट दी लाइन प्यालर टू कंस्ट्रक्ट दी लाइन प्यालर टू दी गिवन लाइन टू दी गिवन लाइन एंड पासिंग थ्रू the given point and pass through the given point passing through the given point outside the line outside the line रेषेच्या बाहेर एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूतून जाणारी आणि दिलेल्या रेषेला समांतर असणारी रेषा काढायची मी लाईन एल काढतो या लाईन याच्यामध्ये दोन प्रकारे आपण पाहू शकतो रचना म्हणून मी पहिल्यांदा म्हणतो मेथड फर्स्ट आणि या बाजूला आपण मेथड सेकंड दोन पद्धतीने आपण रचना करू शकतो पहिलं एक आपण रेषा काढू बारकाईने लक्ष द्या माझ्याबरोबर रेषा काढली तरी चालेल लाईन या या रेषेच्या बाहेर मी एक पी बिंदू घेतला पहा कंपासचं पोल आहे तो पी बिंदूवर ठेवला रेषेच्या बाहेर पी बिंदूतून समांतर रेषा काढायची पॅरलल लाईन कंपासचं पोल आधी तो पी बिंदूवर ठेवला या रेषेला छेदणारे असे दोन कंस केले याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे खाली बाजूला छेदणारे अशा प्रकारचे कंस केले त्यामधून जाणारी ही अशा प्रकारची रेषा काढली पुन्हा एकदा ही परिचित होती पुन्हा एकदा पहा आपल्याला एक रेषा दिलेली आहे रेषा या रेषेच्या बाहेर पी बिंदू दिलाय प्रथमता पी बिंदू काढला कंपास मध्ये अशा प्रकारचा अंतर घेऊन छेदणाऱ्या दोन कंस केले पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस आपण केला छेदन बिंदू आणि पी बिंदू यामधून जाणारी रेषा काढली कंपासचं पुलादी तो पी बिंदूवरती ठेवा आणि अशा प्रकारचे कंस करा या छेदन बिंदूतून अशा प्रकारे पहिला कंस पहिला पुन्हा एकदा पहा कंपाच्या सहाय्याने पीच्या दोन्ही बाजूला कंस केले रेषेला छेदणारे एकदा कंपाचं पोलादी तो इथं ठेवा सुरुवातीला इथं ठेवू अशा हे असा कंस केला याही बाजूला कंस करा दोन्ही बाजूला कंस करा अंतर बदलू नका या कंसावरती कंपाचं पोलादी तो ठेवा आणि पहिल्या कंसाला छेदणारे दुसरे कंस काढा या छेदन बिंदू मधून जाणारी रेषा काढा ही प्यारल रेषा होईल दुसरी एक मेथड आहे आपण रेषा एल काढू पहा दिस इज दी लाईन या आउटसाइड दी लाईन या एक पॉइंट पी या पी बिंदूतून समांतर रेषा आपल्याला काढायची ड्रॉ लाईन फ्रॉम पी
इंटरसेक्ट द लाइन या टेक पॉइंट Q, पी बिंदूतून एक तिरपी रेषा काढा ती रेषा यांना जिथे छेदते तिथे Q नाव द्या दे युज कंपास टेक पॉइंट Q ड्रॉ आर्क हे पहा अशा प्रकारे आपण आर्क काढली आता अंतर बदलायचं नाही हे असंच्या असं उतरायचं पुढे ठेवायचं कंपास पी बिंदूवरती आणि खालून वरती कौन जाऊन द्यायचा पहा पहिला कंस काढला आपण पी पासी नंतर पहिला कंस काढला आपण क्यू पासी नंतर कंस काढला आपण पी पासी मोठा कंस काढा या दोन रेषेमधील अंतर असे म्हणजे या दोन रेषेमधील आपण अंतर अशा प्रकारचं म्हणजे अशा प्रकारचे इथे कंपास ठेवा आणि पहिल्या कंसाला छेदणारा असा आपण कंस काढला आणि त्यामधून जाणारी ही अशा प्रकारची रेषा आहे ती रेषा आपण काढली या रेषेला रेषा यम असं म्हणायचं दिस टू लाईन्स आर पॅरलल टू ईच अदर त्यानंतर पुढचं कन्स्ट्रक्शन असं आहे या दोन मेथड झाल्यानंतर कन्स्ट्रक्शन पुढचं असं आहे पहा नीट लक्ष द्या यंत्र आठवीमध्ये झालेली आपलं टू डिवाइड द गिवन लाइन सेगमेंट इन द गिवन नंबर ऑफ इक्वल पार्ट टू डिवाइड अ गिवन लाइन टू डिवाइड द गिवन लाइन सेगमेंट टू डिवाइड द गिवन लाइन सेगमेंट इन टू गिवन नंबर ऑफ इन टू गिवन नंबर ऑफ इक्वल पार्ट इक्वल पार्ट एग्जांपल ड्रॉ अ सेगमेंट विथ यू draw a segment PQ of length 5 cm divide into 4 equal parts into 4 equal parts पाच सेंटीमीटर लांबीच्या रेषाखंडाचे समान चार भागांमध्ये रूपांतर करा फर्स्ट ड्रॉ पीक्यू विच लेंथ इज 5 सेंटीमीटर बाय द स्केल ड्रॉ द बाय द स्केल पट्टीच्या सहाय्याने देन टेक अँगल एक्यूट अँगल मी 50 मापाचा 50 मापाचा कोन घेतला अँड वी ड्रॉ दिस अँगल 50 degrees देन सेकंड अँगल ऍट द पॉइंट क्यू अगेन 50 degrees अँगल दॅट इज अ 50 degrees म्हणजे काय केलं पहा 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला पी पासून जर तुम्ही 50 मापाचा कोन काढला तर क्यू पासून 50च काढावा असं बंधन नाही 60 मापाचा काढला चालेल दोन्ही ठिकाणी 60 पाहिजे 70 काढला चालेल 45 काढला चालेल तर दोन्ही ठिकाणी 60च पाहिजे आता आपल्याला डिव्हाइड इन द 4 पार्ट्स योग्य अंतर घ्या कंपासचे कोणाची टोक पी बिंदूवर ठेवा आणि चार कंस करा फर्स्ट सेकंड third and fourth then again start from point Q first second third fourth and join these two points
K bintu jodha. Asya prakare A, B, C. हा फर्स्ट पार्ट, हा सेकंड पार्ट, हा थर्ड पार्ट आणि फोर्थ पार्ट चार समान भागांमध्ये रूपांतर झालं. इट डिवाइड्स इन टू फोर पार्ट्स. देन लास्ट कंस्ट्रक्शन. आपल्याला दाबीच्या रचना काढत असताना त्रिकोण हा तुम्हाला आलाच पाहिजे. दॅट टू कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल एकच उदाहरण घेऊ आपण. एक्झाम्पल कंस्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी. कंस्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी सच दॅट एबी इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, बीसी इज इक्वल टू 5.3 सेंटीमीटर and last AC is equal to 5.7 centimeter. This is the largest length, 5.7. Sorry, take here 3.7. This is the largest, 5.3. So based on the angle, draw the rough figure. कच्ची आकृती आपण काढू. सुरुवातीला बेस कोणता घेऊ आपण? बीसी. बीसी इज दी बेस विच लेंथ इज 5.3 सेंटीमीटर. देन पॉइंट रिमेन्स ए. दिस इज दी पॉइंट ए. लेंथ ऑफ ए बी 4.2 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ए सी इज 3.7 सेंटीमीटर. हा पाहून आता पक्की आकृती काढायची. कंपास वरते पट्टीच्या साह्याने बाय द स्केल बीसी 5.3 सेंटीमीटर. पट्टीच्या साह्याने 5.3 अंतर आपण घेतलं. ए बिंदू काढत असताना हे अंतर किती आहे? 4.2. मग पट्टीच्या साह्याने आपण किती अंतर घ्यायचं? 4.2. कंपास तुला तिथून बी बिंदू ठेवायचं आणि अशा प्रकारचा कंस करायचा. आता कंपास मध्ये परत किती अंतर घ्यायचं पट्टीच्या साह्याने? 3.7. कंपास मध्ये 3.7 अंतर घ्यायचं, ए बिंदू काढायचा, छेदन बिंदूला ए नाव द्या. हे अंतर किती आहे? 4.2 सेंटीमीटर. हे अंतर किती आहे? 3.7 सेंटीमीटर. अशा पद्धतीच्या रचना भरपूर आहे. तुम्ही जेवढा रचनेचा सराव कराल तेवढा कमी होईल. जास्तीत जास्त रचना काढा. यासारखी आणखी त्रिकोणाची उदाहरणे घ्या, तीही सोडवा. आपल्या वहीमध्ये या बेसिक सर्व रचना झाल्यानंतर उद्या आपण सिमिलर ट्रायंगलच्या रचना या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्यापूर्वी या सर्व रचना आपल्या वर्गपटाच्या वहीमध्ये काढलेल्या असल्या पाहिजेत. त्या मला दाखवायच्या, पाठवायच्या. या ठिकाणी आपण थांबूया.